संभ्रमाचा विषयच नाही. आज हा दिवसभराचा आमचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. एकाच कामाची पाहणी आणि बारामतीच्या काही आमच्या कुटुंबातल्या काही गाठीभेटी आज आहे, त्याच्यासाठी मी बारामतीला आले. आणि इथले कार्यकर्ते म्हणता येणार नाही, पवार कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्यामुळे असं तुम्हाला काही दृश्य इथे दिसलं आहे त्याचा कोणी चुकीचा किंवा वेगळा काही अर्थ नाही. काही इंदापूरमध्ये गारटकरांनी सभा घेतल्यानंतर आपण त्यांची तडकाफडकी, त्यांना अध्यक्षपदावरून हटवलं आणि त्याच्यानंतर आता बारामती असेल, इंदापूर असेल किंवा दौंड असेल या मतदारसंघात आपण एकांकी पडलं आहे असं वाटतं आहे. खरं तर बारामती ही हे माझं माहेरी आहे आणि माझी कर्मभूमी आहे आणि लोक माझ्या बरोबर आहे आणि राहतील एवढीच माझा प्रयत्न आहे. माझं इथलं राजकारण हे समाजकारण आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नेहमी फक्त लोकसभेचंच तिकीट मागितलेलं आहे आणि मी राजकारणात तीन कामांसाठी आले. मी राजकारणात सेवेसाठी आले, लोकांचा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आले आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आले. त्याच्यामुळे मी इथली एक सेवक म्हणून गेले 15 वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आयुष्यभर ऋणी राहील आणि सातत्याने ह्या भागाचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि महाराष्ट्रात काही त्यांचे कामाचा पाठपुरावा असेल तर आणि दिल्ली दरबारी मी माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघतात. त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाची आन बान शान ही सातत्याने पहिल्या नंबरवरच राहील याच्यासाठी माझ्याकडून नेहमीच प्रयत्न. एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही विचारांमध्ये अंतर आलेलं आहे, ह्याच्यात पवार कुटुंबाचा काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे काय पवार कुटुंब नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या 24 वर्षामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाला मान्य करून असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रचंड कष्ट केले, प्रेम केलं, महाराष्ट्राची सेवा केली आणि देशाची सेवा केली. त्याच्यामुळे एक हा एक कौटुंबिक विषय असं नाही, कारण का हे राजकारणाने समाजकारणाने मी सगळेच हे मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलेलो आहोत. त्याच्यामुळे पवार कुटुंब त्याच्याशी ह्याचा काही संबंध नाही पहिला म्हणून. दुसरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या आमच्या काही घटकाला असं वाटतं की एक वेगळ्या वैचारिक विचाराबरोबर त्यांनी जावं आणि काही लोकांचं मत वेगळं आहे. त्याच्यामुळे ही काही वैयक्तिक काही मतभेद नाही आहेत, हे वैचारिक मतभेद आहेत आणि त्याच्यात काही गैर नाही. अनेक वर्ष एन.डी. पाटील ज्या सरोज पाटलांचे मिस्टर होते तर एन.डी. मामा एका वेगळ्या वैचारिक चौकटीत त्यांनी राजकारण केलं आणि शरद पवार जे सरोज पाटलांचे सख्य भाऊ होते त्यांनी एक वेगळा वैचारिक भूमिका घेतली. त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी कामगार पक्षाचा विषय होता आणि एकीकडे काँग्रेस पक्षाचा विषय होता आणि ते नातं तसंच त्यांनी जपलं. तेवढी प्रगल्भता मला असं वाटतं पवार कुटुंबामध्ये आहे. राष्ट्रवादी सगळेजण एकत्र पाहिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक वैचारिक भूमिकांचा पक्ष आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही अंतर हे एक वैचारिक काही वेगळी भूमिका काही आमच्या सहकाऱ्यांनी घेतल्यामुळे त्याच्यात तुम्हाला आज अंतर दिसतं आहे. आता पुढे आता बारामतीत आज पाऊस पडेल का हे मी नाही सांगू शकत, पण आज आम्ही सगळेच मतभेद हे वैचारिक मतभेद आहेत, हे मनभेद नाही. एक तर आणि मीही टी व्हीवरच बघते, दादा रोज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतात त्याच्यामुळे ते नक्कीच लवकर येतील बारामतीला, कारण मला वाटतं शासन आपल्या दारी अनेक कार्यक्रम दिसत आहेत. महाराष्ट्रात पावसाची अडचण आहे, काही दिल्लीलाही कार्यक्रम होते त्याच्यासाठी दिल्लीलाही गेलेले टी व्हीवर दिसलेलं आहे. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की दादा लवकरच बारामतीला येतील. अर्थातच इलेक्शन घेण्याचं म्हणजे केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं सरकार तुम्ही बघताय सातत्याने, कॉर्पोरेशन असू दे, जिल्हा परिषद असू दे, ते साधारणपणे सर्वेनी इलेक्शन लावतात आणि त्यांच्याच बोलण्यातून आमच्या कानावर असं आलेलं आहे की सर्वे फारसा चांगला नसल्यामुळे कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदची इलेक्शन्स अजून काही महाराष्ट्र सरकारने घेतली नाही. दुर्दैवी आहे, कारण 1.5 वर्षापूर्वी ही इलेक्शन्स व्हायला हवी होती आणि सर्वसामान्य मायबाप जनतेनी कॉर्पोरेशनमधली कामं न्यायची कुणाकडे, जिल्हा परिषदची कामं न्यायची कुणाकडे. त्यामुळे खरं तर ही इलेक्शन व्हायलाच हवी होती पण ती अजून झालेली नाही आणि मला वाटत नाही लवकर होत. लोकसभा का विधानसभा? लोकसभा. लोकसभा. लोकसभेला आम्ही इंडिया म्हणून लढणार, महाविकास आघाडी म्हणून नाही पण इंडिया म्हणून, एक तो आमचा घटक आहे. त्याच्यामुळे इंडिया म्हणून लढणार
आणि इंडियाची अजून सीट वाटपाची चर्चा झालेली नाही आहे. जेव्हा होईल तेव्हा मी नक्की तुम्हाला सांगेन. एकतर बारामती ही माझं माहेर जसं आहे तशी माझी कर्मभूमी आहे. आज माझी महाराष्ट्रात आणि देशात जी काही ओळख झाली आहे ती बारामतीच्या मायबाप जनतेमुळे आहे. त्याच्यामुळे माझं कर्तव्य प्रेम आधार हा सगळा बारामतीचा आहे. त्याच्यामुळे दिवस आणि कॉन्टॅक्टमध्ये ठेवण्यासाठी काय अडचण नाही. आजकाल तंत्रज्ञानामुळे टी व्ही मोबाईल सोशल मीडिया एवढ्या पद्धतीने कामं करता येतात. आणि या 52 दिवसापैकी 30 दिवस मी दिल्लीला पार्लमेंटमध्ये होते. आणि पार्लमेंटमध्ये मणिपूरमध्ये जी घटना झाली त्याच्या तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटले. आणि 30 दिवस पार्लमेंटमध्ये सातत्याने मणिपूर महिलांवर होणारे अन्याय महागाई जी आज सर्वसामान्य मायबाप जनतेला सगळ्यात मोठं आव्हान आहे. बेरोजगारी आणि महागाई ह्या सगळ्या विषयांमुळे 30 दिवस मी दिल्लीत होते आणि बारामती आणि महाराष्ट्रासाठी तर लढत होते. याचा अर्थ आम्ही जे बोलत होतो पार्लमेंटमध्ये ते खरंच होतं ना. आम्ही एवढा प्रेशर सगळ्या इंडियानी मिळून जो जोर पार्लमेंटमध्ये लावला त्याच्याचमुळे इतके दिवस का नाही केंद्र सरकारला सुचलं महागाई कमी करावी. कर्नाटकाच्या जनतेने त्यांना दाखवलं की महागाई तुम्ही अशी केली त्याच्यामुळे तुम्हाला अपयश येईल. इंडियानी 30 दिवस मणिपूर आणि महागाईवरच तर आम्ही लढलो दिल्लीमध्ये. त्याच्यामुळे तर हा निर्णय आला नाही तर कसं काय आला. मला असं वाटतं आज जो महागाईवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार उशिरा का होईना घेत आहे. आता नक्की किती महागाई कमी होते वगैरे ती पॉलिसी आल्यावरच कळेल. त्याच्यामुळे आपण मला वाटतं त्याची वाट बघावी पहिला मुद्दा. त्याच्यामुळे महागाई जर कमी झाली तर अर्थातच ते इंडियानी जे काम पार्लमेंटमध्ये केलं त्याच्यामुळे आहे. मणिपूरच्या ज्या व्हिडिओज महाराष्ट्र भारत सरकार हे महिला सुरक्षिततेबद्दल एक शब्दही काढत नव्हतं. ज्या पद्धतीने इंडिया लढली त्याच्यामुळे मणिपूर चर्चेला आलं. गाववाडी वस्ती धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती तुम्ही कुठेही राज्यात गेला किंवा ऐकलं तर तुमच्याच चॅनल्सवर मी सगळीकडे पाहिलं की मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार होत होते तिथल्या स्थानिक लोकांवर अत्याचार होते त्या सगळ्यावर मणिपूर हा विषय चर्चेला आला. आणि हे असंवेदनशील केंद्र सरकार जे आहे त्यांनी कुठेतरी त्यांना भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे महागाई आणि मणिपूर आणि जी नूरमध्ये हरियाणामध्ये गोष्ट झाली त्याच्यावरही चर्चा. हरियाणामध्ये जे घटना घडल्या त्याच्यामुळेही पार्लमेंट चालू असल्यामुळे ते 2-3 दिवसात थांबलं नाही तर देव जाणे कुठपर्यंत पोहोचले.